शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी आताची महत्त्वाची बातमी। पीक कर्जाचं उद्दिष्ट 320 कोटी रुपयांचं, वाटप केलं फक्त 137 कोटी रुपये। बँकांचा आकडता हात तर जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांच्या दारामध्ये। अकोट अकोल्यामधील ओल्या दुष्काळाचं सावट तर शेतात पाणी, पिके पडली पिवळी। अतिपाऊस सूर्यप्रकाशाभोवी होतय परिणाम तर उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती। लसणाचा ठसका पुन्हा वाढला, भाव 325 रुपये गेले तर भाजीची फोडणी झाली कमी, भाजीपालाचेही दर वाढले। तुम्हाला फवारणी पंप हवे तर तातडीने करा अर्जाची आजच अर्ज दाखल। राज्य पुरस्कृत एकत्रित कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024 आणि 2025 अंतर्गत महा DPT प्रोटोलर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी आता अर्ज करण्याकरिता 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। आता अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसानी यांनी दिली। पंतप्रधानाच्या हस्ते 7,500 कोटी निधींचं वितरण। 11 लाख लखपती दिदींना गौरव तर जळगावच्या वंदना पाटील यांचा समावेश। पंतप्रधानांनी साधला लखपती दिदींचा संवाद। लाडकी बहिणीचे पैसे बँकांना परस्पर पळवले तर वळणीवर डल्ला, बंद खात्याच्या नावावर रक्कम कपात। जळकोटातील 4,500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, प्रशासनाकडून पंचनामे सुरू तर तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी। होलसेल बाजारामध्ये खाद्यतेल 5 रुपयांना झाले महाग तर जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाढ, सर्वसामान्यांना लागणार ठसका। काटी मंडळातील 5,000 हेक्टरवर होणार कांदा लागवड तर कामे जोरात सुरू, 10 टन कांदा बियाण्याची झाली विक्री। शेतकरीही लाडका, 2.72 लाख खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा। शेतकऱ्यांना मिळाला सर्वात मोठा दिलासा, नमोचा चौथा हप्ता तर आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार हा लाभ। अमरावती तालुक्यातील हंगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी लाडका झालेला आहे। PM किसान योजनेचा 17वा हप्ता, हप्त्याला महिना उलटत नाही तोच बुधवारी राज्य शासनाचा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 4वा हप्ता मंगळवारी वितरित करण्यात आलेला आहे। तर जिल्ह्यातील EKYC व आधार लिंकिंग केलेला 2,72,198 शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रत्येकी 2,000 रुपये जमा होत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे। 10,766 नागरिकांना मिळणार वशिरीचा लाभ तर ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मदत। शेकडो हेक्टर कापसाची सोयाबीन पीक पाण्याखाली गेली तर सततच्या पावसामुळे नुकसान, हरभऱ्याशिवाय पर्याय नाही। आता भाव वाढला मात्र व्यापाऱ्यांचाच फायदा, तर अलीकडच्या काळामध्ये महागी दिवसेंदिवस वाढत आहेत, यामध्ये बीबियाणे सुटली नसून यामध्ये जळ शेतकऱ्यांनाच बसत आहेत। तर दुसरीकडे मात्र हंगामाच्या वेळी शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे। एकीकडे महा DPT बियाणे शेतामध्ये पेरायची महागडी, कीटनाशके फवारणी आणि शेतमाल आला की मात्र भाव पडतात आणि कवडीमोल दरामध्ये विक्री करायचा असाच काहीसा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे। घामाचा दाम मिळेना, शेतकरी सापडला संकटामध्ये। वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांजवळ शेतीमाल आला की भाव कोसळत असतो, त्याजवळील माल संपला की भाव वाढतात, असे शेतकरी आणि शेतीमालाच्या भावाचे समीकरणच झाले आहे। सध्या सर्वच अशी स्थिती निर्माण झालेली आहे, तर शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी या दोन्ही संकटांना सामोरे जावं लागत असल्याने शेतकऱ्यांचे बेहाल आणि व्यापारी मालामाल अशी व्यवस्था आहे। नियोजनच नसल्याने लघु सिंचन विभागाचे 2.34 कोटी रुपये पडून ग्रामस्थांना सातवते चिंता, तर यंत्रणेला नाही सोयरकूच सतूक। येलो मोजेकने सोयाबीन उत्पादक शेतकरी अहवाल देईल, पंढरी माशीमुळे होते प्रसार, 2.5 लाख हेक्टरवर पेरा। हवामान खात्याचा अंदाज किती खरा आणि किती खोटा, मागील 8 दिवसांमध्ये अंदाज ठरले बरोबर, काही वेळा हुलकवणी। शेतकऱ्यांनो बॅटरी पंपासाठी मुदतवाढ मिळाली, आज संपणार महा DPTवर भरा अर्ज। सन 2024-25 योजनेअंतर्गत चालू हंगामातील बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळणार आहे। 7 कोटी खर्च करून जलयुक्त शिवार योजनेचे 590 कामे पूर्ण, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। तर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडली आवर्षपणाने गावे, तर शेतीतळ्यांसह तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण कामांना दिलं जातंय प्राधान्य। BSNL नावाने ग्राहकांना येत आहेत फेक संदेश, सावधान, OTP मागून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मंत्री अधिकारी विमानतळावर दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी 11 वाजता विमानतळ आगमन झाले, पालकमंत्री अब्दुल सत्तार। नुकसान भरपाई मिळवून देण्याचं कानगोरे यांचं आश्वासन, तर येळेगाव इथे नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी।
शेतीचे सूत्रे महिलांच्या हाती देणार पंतप्रधान मोदी, जळगावातील लखपती दीदी मेळाव्यामध्ये घोषणा। पीक विम्यासाठी किमान 10 गुंठे क्षेत्रांचं बंधन येणार, तर 7 पॉईंट दबावामध्ये वाटले 2.5 कोटी रुपये। लखपती दीदी योजनेतून महिलांचं आर्थिक समष्टीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, तर महिलावर अत्याचार प्रकरणामध्ये जन्मठेप व फाशीच्या शिक्षेमध्ये तरतूद। कृषी महोत्सवाच्या आज समारोप, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थितीत, गोविंद महाराज गायकवाड यांच्या विनोदी भरडातून होणार समाज प्रबोधन। त्रिदेव सरकाराला घरी बसवण्याची वेळ येईल, मक्का सोयाबीनच्या भावावरून राजू शेट्टी यांचा सरकाराला इशारा, निधी नसेल तर आमदाराचे 1 महिन्याचे वेतन थांबवा। लाडकी बहीण आनंदी मात्र शेतकरी भाऊ दुखीच, शेतकऱ्यांचा मताचं काय? इंदापूर तालुक्यातील गावागावातील शेतकरी जागा होत आहेत, तर बहीण खुश झाली मात्र शेतकरी भावांचं काय, असा सवाल होताना दिसत होई। त्यामुळे एवढा अट्टहास करून देखील विधानसभेला शेतकऱ्यांच्या मताचं काय, ही चिंता विद्यमान सरकाराला आहे की नाही? पुणे जिल्ह्यामध्ये सर्वोदित लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी इंदापूर तालुक्यातील झाले असून सध्या ते खुश आहेत, मात्र पतिराज दुःख मतापेटी कशाप्रकारे व्यक्त करतात हे देखील तुम्हाला महत्त्वाचं दिसणार आहे। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांचा कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजनाचा विस्तार करून आता त्याच्या व्याप्ती वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। तर राज्यात शेतकऱ्यांना कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनाचा राबवण्यात येत आहेत। या मिशन मोडवरील या योजनेतून 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचं उद्दिष्ट वाढून आता 900 मेगावॉट, उर्वरित 700 मेगावॉट असे 16,000 मेगावॉट विक्रेती सौर कुंद्र क्षमता निर्मिती करणार आहे। राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 4,600 रुपयापर्यंत भाव मिळतोय। राहता बाजार समितीमध्ये रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 4,600 रुपयापर्यंत भाव मिळाला। कांद्याची 6,834 गोण्याची आवक झाली होती, तर कांदा 1 नंबर कांद्याला 3,650 रुपये भाव होता, तर जास्तीत जास्त 4,600 रुपये प्रति क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळाला। पात्र लाडक्या बहिणीची संख्या 10 लाखांच्या टप्प्यामध्ये, नगर राज्यात टॉप 3 मध्ये 6,90,000 महिलांच्या खात्यावर आले पैसे। जोरदार पावसांचा पिकांना फटका, तर शेत जमिनीचं नुकसान, घरांची पडझड जनावरे। पीक विमा कंपनीची चाल ढकल सुरूच, तर 2023 नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप व रब्बी हंगाम 2023 पीक विमा नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही। लाडक्या बहिणीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेट, शेतीसाठी आता दिवसा अखंडित वीज, तर मिळणार राज्य सरकाराचा महत्त्वाचा निर्णय। नांदेड जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांना 179 कोटींचा पीक विमा परतावा, पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत 2,54,333 शेतकऱ्यांना 178.61 कोटी रुपयांचा परतावा मंजूर आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023 अंतर्गत विविध अर्ज इंटिमेशन भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या आता 1,13,563 इतकी असून, या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। शेतकऱ्यांना केवायसी करूनही अनुदान मिळेना, जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार केवायसीची प्रक्रिया पूर्ण करूनसुद्धा जिल्ह्यातील 30,403 शेतकऱ्यांना अजूनही 50,91,00,000 रुपयाचं दुष्काळी अनुदान मिळालेले नाही। शेतकऱ्यांचे 1,100 कोटींचं अनुदान रखडले, कंत्राटदारांची बिले देण्यासाठी आटापिटा करणारी भ्रष्ट व्यवस्था, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या 1,100 कोटी रुपयांचं अनुदान मिळून देण्यात स्पेशल अपयशी ठरली आहे। नगरला 5 लाख तर 8,000 शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील 5,08,530 शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाचा लाभ मिळणार आहे।